नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 30 जूनपर्यंत शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार, अत्यंत मोठी बातमी। व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ चालू करूया। शासनाने राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आहे। त्यानुसार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 उचल केलेल्या आहे किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाचे खाते अल्पमुदत पीक कर्जाचे 30 सप्टेंबर 2019 रोजी महल व व्याजासह थकीत असलेले परतफेड न झालेले रक 2 लाख रुपयापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांचे अत्यल्प भूधारक याप्रमाणे जमीन धोरणाचे क्षेत्र विचारत न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जात आहे। त्यामुळे 30 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्याच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामात पीक कर्ज मिळणार आहे। कर्जमाफीस पात्र असूनही खात्यात पैसे न आलेल्या शेतकऱ्यांना आता चालू खरीप पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत व केवळ आधार कार्डचे प्रमाणीकरण राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आता नव्याने पात्र शेतकऱ्याच्या याद्या प्रमाणीकरण त्यांना नव्याने पीक कर्ज देण्याची सूचना दिली आहे। तत्पूर्वी कर्जमाफीचा लाभ न मिळाल्या केवळ पात्र नाव असलेल्या शेतकऱ्यांकडून बँकेकडून टाळाटाळ केली जात आहे। त्यामुळे शासनाने आता कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफीच्या यादीमध्ये असल्यामुळे पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांना युनवाणी करावी लागत होती, परंतु आता कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनाही नव्याने पीक कर्ज मिळणार आहे। ही रक्कम शासनाकडून बँकांना, त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे केवळ नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये असल्यामुळे पीक कर्ज मिळण्यासाठी बँकेने निवडणी करू लागत होती, परंतु आता कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळणार असून ते स्वरूप शासन नियमाप्रमाणे आता शेतकऱ्यांनी शासन बँकांना देणार आहे। तरी ज्या शेतकऱ्यांची नावं शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीत आहे व ज्यांना कर्जमाफीचा आदेश मिळाला नाही त्यांनी पीक कर्ज प्राप्त कारण झाल्यासाठी सहाय्यक निबंधक नजीकच्या बँकेचा संपर्क साधावा लागणार आहे।